नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात आपण पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. आचारसंहिता लागण्याअगोदर सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा, अन्यथा आम्ही राजकीय बिमोड करणार, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा. मनोज जरांगेंना उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी उद्या जरांगे अंतरवालीला जाणार. नेत्यांच्या मागे न जाता दसरा मेळाव्याला यावं, जरांगेंचं आवाहन. 50 उमेदवार पाडण्याची यादी तयार. मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्यांना आम्ही पाडणार, लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का? महाराष्ट्रात इतरही लोक राहतात. लक्ष्मण हाके यांची मुख्यमंत्र्यांवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींचा 6 ऑक्टोबर रोजी मेळावा. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार. कहो दिल से धनुभाव फिर से. मुंडे समर्थकांकडून चारचाकी वाहनावर पोस्टर. ऋषिकेश सानप यांनी चारचाकी वाहनावर धनंजय मुंडेंचा पोस्टर लावला. सप्तशृंगी गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंदी. जिल्हा प्रशासनाचे आदेश. नवरात्र उत्सवानिमित्त 3 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश बंदी असणार. बंदी काळात एसटीच्या अतिरिक्त बसेस चालवण्यात येणार. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी. उद्यापासून घटस्थापनेला सुरुवात होणार. घाटशेळ परिसरात भाविकांसाठी 25,000 क्षमतेचा मंडप. शारदीय नवरात्र उत्सवात तुळजाभवानी मंदिर 22 तास राहणार खुलं. तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा निर्णय. घटस्थापनेनिमित्त परळीतील काळरात्री देवीची तयारी पूर्ण. मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई. बारामतीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करा. योगेंद्र पवार यांचे बारामती पोलिसांना पत्र. जळगावच्या 40 गाव मध्ये मनसेच्या उपजिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. विधानसभेच्या तोंडावर अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. नाशिकमधील फुलेंच्या स्मारकाच्या शिलालेखावरील वादावर पडदा. पुतळ्याच्या शिलालेखात काही ओळी नसल्याचा भाकपने आरोप केल्यानंतर फुलेंच्या स्मारकाच्या शिलालेखात आता दुरुस्ती. संभाजीनगरात पाणी पुरवठा योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको. माजी महापौर नंदकुमार घोडेलेंच्या नेतृत्वात पैठण रोडवर ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको. बीडच्या परळीतील शिरसाळा ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचे वेतन 20 महिन्यांपासून थकलं. कर्मचाऱ्यांचं 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन. अमरावती जिल्ह्यातील धारणी रुग्णालयात खासदार बळवंत वानखेडेंची अचानक भेट. डॉक्टर गैरहजर असल्यानं वानखेडे संतापले. नांदेडच्या निर्ली गावातील दूषित पाण्याच्या पुरवठ्या प्रकरणी निर्ली गावातून बदलीनंतर वाडी येथे कर्तव्यावर असलेल्या ग्रामसेविका निलंबित. निर्ली पदभार असताना पाणी पुरवठ्याच्या स्वच्छतेवर लक्ष न दिल्याने तपासात उघड. वाराणसीच्या विविध मंदिरांमधून साई मूर्ती हटवल्याप्रकरणी शिर्डीतील हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध. अशा गोष्टींमुळे हिंदू धर्मात दुफळी निर्माण होत असल्याचं कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. वाशिमच्या मालेगाव मधील 50 पेक्षा जास्त गावांमध्ये पाणंद रस्ते नसल्याने चिखलाचं साम्राज्य. पाणंद रस्त्यांना निधी देण्याची मागणी. बुलढाण्याच्या खामगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं डफडे बजाव आंदोलन. खामगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. गोंदियात प्रहार जनशक्ती पक्षाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडण आंदोलन. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि लेखापाल यांना 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सामूहिक सूत कताईचा उपक्रम. एमजीएम विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांकडून सामूहिक सूत कताई. विरारमध्ये गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम. स्वच्छता मोहिमेत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचा सहभाग. पुण्याच्या जुन्नरमध्ये जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्त शिवजन्मभूमी शाश्वत पर्यटन यात्रेचं आयोजन. या किल्ले शिवनेरीचा माहितीपट देखील प्रकाशित. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला. पावसाळ्याचे 3 महिने ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद असतो. पावसाचा जोर कमी झाल्यानं ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून सुरू. वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प सफारीला सुरुवात. पहिल्या दिवशी 3 जिप्सीतून 18 पर्यटकांची सफारी. भंडाऱ्यातील चांदपूर जिल्ह्याचे ओव्हरफ्लो होऊन मुख्य कालवा फुटला. शेतात शिरलं पाणी.
मूल्यांकनाअभावी घडला प्रकार. अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा. एमबीबीएसच्या प्रथम वर्षासाठी 100 प्रवेश क्षमतेला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मंजुरी. 14 ऑक्टोबर पासून प्रवेश प्रक्रियेला होणार सुरुवात. हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी. 100 विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार. मराठवाड्यात पुढील 4 दिवस हलका पाऊस. प्रादेशिक हवामान खात्याची माहिती. तर कमाल तापमानात वाढ होणार. जळगावच्या मेहरुण तलाव येथील गणेश घाटावर आजपासून 3 दिवस एक्वाफेस्ट. जळगावात महाराष्ट्रातील पहिल्या जलपर्यटन महोत्सवाचं आयोजन. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाच्या पाणीसाठा 89%. तापी पूर्णा नदी क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ. धरण क्षेत्रात सिंचनासह अनेक प्रश्न मिटले. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने परिसरातील तलाव 100% भरले. पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. गेल्या वर्षीची खरीप हंगामातील पिकावर विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार. सोलापूर, नाशिक, जळगाव, नगर, सातारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यात समावेश. ऑक्टोबर महिन्यात पाऊस न झाल्यास यंदा आंबा वेळेत दाखल होणार. जर पाऊस सुरू राहिल्यास आंबा मार्केटमध्ये उशीर येण्याची शक्यता. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू होणाऱ्या सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन काढणीला सुरुवात. सततचा पाऊस आणि येलो मोझॅकमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग केर भागात हत्तींचा हैदोस. भर वस्तीतील माड बागायती आणि पोपळीच्या झाडांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. वाशिम जिल्ह्यात वारंवार अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान. मात्र महसूल प्रशासनाचा जिल्ह्यातील 793 गावांची पैसेवारी 60 पैशांपेक्षा. शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहणार. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हमी भावापेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी सुरू. प्रति क्विंटल 4,892 इतका हमी भाव असताना मात्र केवळ 3,500 ते 4,000 दरात सोयाबीनची खरेदी. रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील कोळंबीतील कमळजाई पांडुरंग मुळे हायस्कूलच्या 3 विद्यार्थिनींचा विनयभंग. पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.